हेलो गाइस, कैसे आप सभी? आपका मेरे चैनल द फूडी इंजीनियर्स में बहुत ज़्यादा दिल से स्वागत है। यहाँ पे हमारे दोस्त लोग ये है श्रेयस, श्रेयस राजगे, और ये है श्रेयस पाटिल। सो गाइस, आज हम आए हैं चार बिंदी सतारा। सो गाइस, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। देखते हैं हमारा जो चार बिंदी है कैसा जाता है। I minutes later. ये देखो हमारे जो फ्रेंड है वो कैसे मर रहे। अरे इसको एक भी नहीं जा रहा। कल से रोज व्यायाम करना चाहिए क्या? अरे तेरा देखना पहले, इसका देखो गाइस, इसका देखो, ये देखो, ये देखो, इसका देखो, ये क्या है, क्या हिकअप कम होगा। अबे साले, तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ। और ये देखो हमारा बिल्डर, ये देखो इसकी बॉडी देखो, बिल्डर है हमारा ये, और ये गेमर। तो गाइस कैसा चल रहा है आप सभी को? तो ये देखो गाइस, अब हम यहाँ पे जाने वाले हैं। इस प्लेस का नाम है चार बिंदी। ये देखो ये कैसा है सब कुछ, ये क्या गंद मचाई हुई। यही तो सभी पर्यटन स्थलों का नेगेटिव पॉइंट है। ये बड़ी अच्छी बात कही आप। ये देखो कूड़ा बहुत गंदा है। क्या यार कितना अच्छा है, शर्मनाक बात है। समझ रहे हो कुछ यहाँ पे? Five minutes later. हे दोन आमचे मित्र आहेत, हे तर भेटले आम्हाला वर्गदार, हे सांगतील आता आमचं सातारा का एवढा चांगला आहे आणि का सातारा पर्यटन स्थळ प्रसिद्ध एवढी नाही आहेत, म्हणजे ती फिरली पाहिजेत बाहेर। सातारा आमचं, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा। माझं नाव सुकुन गायकवाड। काय करता तुम्ही सातारा? तुम्ही बाराचे विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकतो मी। आम्ही सातारा प्रत्येक वर्षासाठी प्रसिद्ध आहे, जसं की इथं आपण चार बिंदू आले फिरायला, असे प्रत्येक भरपूर ठिकाणं येते फिरण्यासारखी, जसं कासपठार, युवतेशिवाय भरपूर ठिकाणं आहेत। तुम्ही एकदा येऊन भेट द्या सातारशिवाय, खूप प्रसिद्ध आहे सातारा। मराठ्यांची राजधानी म्हणली जाते सातारा, तसेच भरपूर ठिकाणं सातारा फिरण्यासाठी, तुम्ही एकदा येऊन भेट द्या। आपलं नाव काय? माझं नाव शरद पवार। शरद पवार वायसीआय सातारामध्ये 12वीला शिकत आहे। सातारा ही सातारेचं महत्त्व आहे इतिहासासाठी, खूप महत्त्वाचं आहे शिवकालीन इतिहास।
सातारा ही मराठींची राजधानी. सातारा खूप ठिकाणी फिरण्यासारखे नॅचरल थिंग्स आहेत, लाईक कासपठार, महाबळेश्वर, पाचगणी अशा. तर गव्हर्नमेंटने पण आपल्या हे केलं पाहिजे, एक्सपोजर दिलं पाहिजे की सातारा देऊन फॅसिलिटीज बनवल्या पाहिजेत पर्यटकांसाठी. आणि आता कसं गुजरातमध्ये वगैरे त्याच्यामध्ये एक्सपोजर दिलं जातं की तुम्ही सातारमध्ये या, तसं काय केलं पाहिजे असं. म्हणजे अजून इन्फ्रास्ट्रक्चर अजून डेव्हलप केलं पाहिजे, रोड्स वगैरे अजून खराब आहेत, खड्डे खूप आहेत, ते पर्यटकांना अजून बॅड हे इम्प्रेशन पडतं आपलं. त्यामुळे पुढचे ते जसं सांगतात की इकडं काही एवढं हे नाही, चांगली फॅसिलिटीज नाही, तर साताऱ्यात खूप चांगले नॅचरल थिंग्स आहेत, वॉटरफॉल आहेत, तर ते एक्सप्लोअर केले पाहिजे. ते गव्हर्नमेंटनी पण जरा हे घेतलं पाहिजे. आणि आपले सातारकर तर काय एक नंबरच आहेत सगळ्यांसाठी. हां, क्या बढिया था गुरु. तर केलं पाहिजे आपल्या गव्हर्नमेंटनी, एक नंबर आहे सातारा, नक्की भेटते. ये बडी अच्छी बात कही आप. गेमर ह्यांना विचारीन फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता तुमचा आईला. फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? दिसायला तसं खूप चांगलं होतं. त्याहून बरीचशी माहिती कळली मला की शिवाजी महाराजांनी बनवले होते. जरा गाडीकडे आली. शिवाजी महाराजांनी जी स्थापना केली होती, तर आपण जर का याचा इतिहास आपल्याला वाचायचा असेल तर इथं लिहिलेला आहे बोर्डवर, त्याचा आम्ही याच्यामध्ये फोटो पण टाकलेला आहे, त्यात आपण काढत बघू शकतो. तुम्हाला कसं वाटलं बिल्डर?